सारस्वत कॉलनी पेंडसे नगर डोंबिवली पूर्व येथील ओंकार मित्र मंडळ सार्वजनिक नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या मंडळाच्या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. हे मंडळ गेल्या अनेक वर्षांपासून नवरात्र उत्सवाचे आयोजन करते. गोंधळ जागरण आणि नवचंडी होम व महाप्रसादाचे आयोजन केले होते. मंडळातर्फे दरवर्षी धार्मिक कार्यक्रम होतात. रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, गोरगरिबांना अन्नदान, तसेच खोणी येथील वृद्धाश्रमाला अन्नदान व आर्थिक मदत केली जाते. मंडळाचे अध्यक्ष शुभ आनंद आवळे, उपाध्यक्ष राजू राजपूत, सचिव प्रशांत वाकचौरे, सहसचिव अमेय बांदेकर आणि इतर पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले. या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे लोकहितचे प्रतिनिधी रवींद्र जाधव यांनी. 25 वर्षापासून नवरात्र उत्सव साजरा आमचं हे रौप्य महोत्सव वर्ष आहे मंडळाचं. या रौप्य महोत्सवामध्ये आम्ही देवीची मूर्ती ही कायम सप्तशृंगी मातेचीच ठेवलेली आहे आणि नेहमी रंगाप्रमाणे देवीला साड्या नेसवल्या जातात दोन वेळेस दिवसभर. नवरात्र उत्सवात नवचंडी होम, गोंधळ आणि महाप्रसाद हे तीन मोठे कार्यक्रम असतात. त्याचबरोबर इतर आम्ही वैद्यकीय सेवा पुरवतो इतर रुग्णांना वगैरे. इथे परत आमचे मेडिकल कॅम्प भरवले जातात. तसेच नवरात्र झाल्याबरोबर नंतर आम्ही आदिवासी पाड्यामध्ये जाऊन अन्नधान्य वाटप करणं किंवा आम्ही ह्या इथे महाप्रसादाचा जो कार्यक्रम घेतो त्याच्यातलं उरलेलं जे अन्न आहे ते आम्ही कोणी येथील अमय पालक संघटना आहे, मतिमंद मुलांची शाळा आहे, ते किमान 1000 ते 1500 किलो आम्ही अन्नधान्य त्यांना पुरवत असतो. त्याचबरोबर डान्सच्या स्पर्धा किंवा इतर संगीताच्या स्पर्धा अशा आम्ही इथे कार्यक्रम आयोजित करत असतो. सर्व कार्यकर्ते मंडळाचे यांनी आणि विभागातील देणगीदार वर्गणीदार यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे मदत केल्यामुळे आज हे 25 वर्ष यशस्वीपणे आम्ही सादर करत आहोत आणि मी सर्व विभागातील रहिवासी, देणगीदार, जाहिरातदार यांचे आभार मानतो. देवीचा उत्सव गेल्या 25 वर्षापासून आपण करत आहे, आपल्या देवीच्याबद्दल काय अनुभव आला? आपली इथली देवी जागृत आहे. इतर मंडळाप्रमाणे आम्ही स्वतः प्रसिद्धी करत नसून डोंबिवलीतील लोक, स्त्रिया वगैरे स्वतः इथे येऊन नवस वगैरे फेडत असतात. त्यामुळे त्याच्यावरून आम्हाला आमच्या देवीचा अनुभव येतो की आमची देवी फार जागृत आहे. धन्यवाद. आई तुम्ही सांगा, तुम्हाला काय अनुभव आहे देवीचा? इकडे बघा आई. मला सांगा की मी श्रद्धेने आणि अगदी मनापासून पूजा धर्म केलं तर त्याचा आपल्याला प्रसाद मिळतो.